नमस्कार, हेलो, हे काय ना, आज माझा गॉगल घालून कुकिंग करायचा मूड आहे. क्रंची चीजी लूप साठी आपल्याला लागणार आहे मैदा, बटर, चीज, ओवा, जिरे आणि मीठ. प्रथम आपण एक कढई घेऊया, त्यामध्ये साधारण एक कप एवढं पाणी गरम करून घेऊ. त्यामध्ये चिमूटभर हळद, साधारण एक टेबल स्पून एवढे बटर, जिरे आणि ओवा आणि चवीपुरते मीठ, हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. याला एक छान गरम उकळी आल्यानंतर यामध्ये आपण साधारण एक वाटी एवढा मैदा घालूया. लक्षात घ्या की मैदा मिक्स करताना त्याच्या गाठी होऊ नये. अशा प्रकारे हा मैदा आपण या उकळी आलेल्या पाण्यात पटापट मिक्स करून घेऊ. ओके, सो जरा हा मैदा हा हे मिश्रण गार झाल्यानंतर असं हाताने त्याची एक कणिक मळून घेऊ. त्याचबरोबर आपण साधारण 2 टेबलस्पून एवढे चीज यामध्ये घालून घेऊ आणि त्याचा छान असा गोळा मळून घेऊ. चला रेसिपी बघूया. आतापर्यंत आपण पाहिलंच की हे असं जे बॅटर आहे ते मी कसं तयार केलं, ह्याच्यामध्ये आपण चीज घातलं आहे आणि बटर घातलं आहे, त्यामुळे ह्याची जे रिंग्स तयार होणार आहेत ते खूप टेस्टी होणार आहे. तुम्ही ट्राय करालच. पुढची रेसिपी बघूया. हे काढून येते बरं का, हे असंच होतं आलेच. ओके, आता नेक्स्ट स्टेप आहे जी रेसिपीमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला सोऱ्याचा वापर करायचा आहे. चकलीसारख्या पण लांब लांब स्टिक्स आपण तयार करून घेणार आहोत. तर हे जे बॅटर आपण तयार केलं होतं ह्याचे आपण असे गोळे तयार करून घेऊ, म्हणजे ते सोऱ्यामध्ये आपल्याला भरून पुढची रेसिपी करता येईल. ओके, तर आता असा सोऱ्या घेऊन चकलीचा जो साचा आहे तो घेऊन आपण हे जे असे गोळे गणित जे मिश्रण तयार केले ते ह्याच्यामध्ये भरून घेऊ. त्याचप्रमाणे या सोऱ्याच्या सहाय्याने आपण त्याच्या छान लांब स्टिक्स करून घेऊ. आता याचे लूप्स तयार करायचे. काय नाही, हो, या स्टिक्स घ्यायच्या आणि त्याला असं छान गोल रिंगचा आकार देऊन त्याला लॉक इन करायचं. ओके, सो अशा रिंग्स आपण तयार करून घेतल्या आणि कढईमध्ये मी पॅरलली तेल गरम करायला ठेवलंच होतं. आता या रिंग्स आपण डीप फ्राय करून घेऊ. तर आता गरम कढईमध्ये छान तेल गरम करून घेऊ आणि मग त्याचबरोबर साधारण मीडियम हाय फ्लेमवरती आपण हे सगळे लूप्स जे आहेत किंवा रिंग्स जे आहेत ते छान खमंग सोनेरी रंग येऊ तर छान तळून घेऊ. झाले रिंग्स तयार. वाव, आता तळण्याचा हा कार्यक्रम आपला संपलाच. समजा पाहा तुम्ही की किती क्रिस्पी झाले. आवाज वरून तुम्हाला कळेल खूप क्रिस्पी झाले आहे. आणि आता टेस्ट खूप छान झाली आहे. आपल्या घरात जे छोटे मुलं असतील त्यांच्या ज्या छोट्या छोट्या भूका असतात त्याच्यासाठी हा परफेक्ट स्नॅक आहे. आणि अर्थातच आपल्याला चहासोबत काही असं छान काहीतरी खायचं जेव्हा मूड होतो तेव्हा हा एक परफेक्ट स्नॅक आहे. त्यामुळे तुम्ही ही डिश जरूर ट्राय करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा, नाही तर अशा चांगल्या रेसिपीज तुम्ही मिस करणार आहात.